हॅलो फ्रेंड्स मी आहे छाया आणि छाया कुकिंग अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत त्याच्यासाठी आता मी तुमच्यासाठी आणली आहे स्नॅक्स थाळी स्नॅक्स आता बनवलेला आहे मी सर्व करत आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे ते तर आपल्याला आता बनवायला जायचं आहे तर चला आता आपण बनवूया थाळी स्नॅक्स थाळी कशी बनवतात था ते तर त्यासाठी घेतलेले आहे मी आलू आलू घेतली आहे त्याच्यासाठी किसणी घेतलेली आहे आलू आता आपल्याला किस करून घ्यायचा आहे आलूचा माझा किस झालेला आहे आलूचा किस बनवून तर तुम्ही बघू शकता तो मी किती मोठा केलेला आहे आणि लांब आहे तर मोठ्या चाळणीने किसून घ्यायचा आहे त्याचा गढूडपणा पूर्ण काढून घ्यायचा आहे तुम्हाला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर मी ते आता स्वच्छ धुवून घेणार आहे तर आता दोन तीन पाण्यामध्ये मी ते छान त्याचा गढूडपणा काढून स्वच्छ धुवून घेणार आहे आता माझा दूध तुळून घ्या आलेला आहे कीस तुम्ही बघू शकता की ते स्वच्छ दिसत आहे आता तुम्ही कॉटनच्या कपड्यावर घेतलेला आहे आणि त्याला सुकवून घेणार आहे पूर्ण छान तर आता मी छान पसरवून घेते तो म्हणजे छान जाईल तो एक एक एक, एक कीस आणि त्याला त्या कॉटनच्या कपड्याने छान दाबून छान त्याचं पाणी ऑब्झर्व करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी कसं ऑब्झर्व करत आहे ते पाणी तर छान तसंच करायचं आहे जोऱ्याने दाब देऊन करायचं नाही जेणेकरून ते तुटल्या जाणार नाही आता ते सुकट ठेवूया आपण तोपर्यंत वळूया आपण दुसरी कृती करू साबुदाणा घेतलेला आहे मी तळणीचा तुम्ही बघू शकता तो तो आता मी आपण साबुंदाना तळून घेऊया तेल ठेवलेला आहे साबुदाणा टाकलेला आहे तेलामध्ये आता तो छान प्रकारे तळून घेऊया झालेला आहे तो आता मी घेतलेली आहे सा आपलं काय म्हणतात त्याला बदाम तर बदाम पण मी लवकर तळून घेत आहे लवकर तळल्या जाईल ते झालेले आहे बदाम आता घेतलेले आहे काजू काजू पण तळून घ्यायचे आहे काजू लवकर तळल्या जातात तुम्हाला माहीत आहे आपण पुष्कळ भाजीमध्ये किंवा कशामध्ये पण यूज करतो तर ते पण तळून झालेले आहे माझे आता छान त्याचा कलर चेंज झालेला आहे तर आता झालेले आहे माझे बादाम आणि काजू तळून आता आपण मी शेंगदाणे तळून घेणार आहे शेंगदाणे पण लवकर तळून घेतात तुम्हाला माहीतच आहे ते कसे तळायचे तर मी लवकर ते थोडं स्किप करते आणि आता मी तळणार आहे आपला किस झालेला आहे तयार आता कीस तळून घेत आहे मी त्याच्यासाठी तेल घेतलेलं आहे तर मोठ्या म्हणजे मोठ्या फ्लेमवरच तो तळून घ्यायचा आहे आपला लो फ्लेमवर त्याला तळून घेऊ शकत नाही कारण की तो चिवट होऊ शकते त्याच्यामुळे त्याचं पाणी पूर्ण निघतपर्यंत ते मोठ्याच फ्लेमवर करायचं आहे आणि मोठ्या फ्लेमवरच हो तो शिजवून पण सुद्धा घ्यायचा आहे तर त्याचा चेंज झालेला आहे कलर तुम्ही बघू शकताय आता पाणी पण ऑब्झर्व झालेलं आहे आता बघा त्याचा कसं कलर चेंज होतो लवकर शिजला जातो हा पण पातळ असल्यामुळे तर बघा तुम्ही शे कलर चेंज झालेला आहे त्याचा आणि तो आता शिजला आहे तुम्ही बघू शकता तर आता मी आता तो आपल्या प्लेटमध्ये काढून घेणार आहे <coughs> तर आता मी तो एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता त्याचं किती छान हे आलेलं आहे कलर आणि छान तो हाताने एकदम लवकर तुटत आहे मस्त खुशखुशी तसा झालेला आहे मी तोडून दाखवत आहे तुम्हाला आता मी ते सर्व जिनस एकत्र करणार आहे तळणीचा साबुदाणा एका बॉलमध्ये टाकलेला आहे आता ते सर्व जिनस एकत्र करते त्याच्यामध्ये मी किसलेली आपला किस पण आहे तो पण टाकत आहे तळलेला त्याच्यामध्ये बदाम आणि काजू पण टाकत आहे असल्यास तुम्ही टाकू शकता नाहीतरी स्किप केलं तरी चालेल मनुका मी तडून नाही घेतलेला आहे मनुका आपल्याला अशाच टाकायच्या आहे आणि आता तर शेंगदाणे तळलेली शेंगदाणे तिथे घालणार आहे आता आपल्याला मिरची घ्यायची आहे त्याच्यामध्ये टाकायसाठी तर मी मिरची ते तुकडे करून घेतलेले आहे आणि आता ते मी थोड्याशा तेलामध्ये तळून घेणार आहे तर मी ते तेल घेतलेलं आहे आता मी ते तळून घेत आहे झालेली आहे मिरची आपली आ, ले ले ले, ले ले, आ, आता ते सर्व जिनस आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे मी त्याच्यासाठी साखर घेतलेली आहे आणि मिरची घेतलेली आहे तळलेली आणि संदेगंदे मीठ घेतलेलं आहे आता आपण टाकून घेऊया ते मला मिरची पूर्ण लागेल कारण की त्याच्यासाठी तेवढी मी घेतलेली होती आणि चवीपूनुसार मीठ टाकून घ्या संधेगंधी मीठ ते मी गळे असल्यामुळे मी ते हाताने छान चोडून टाकत आहे चवीनुसार मीठ घ्या त्याच्यामध्ये आपण आता साखर पण घालून घेऊया पिठी साखर तुम्हाला कमी जास्त प्रमाण तुम्ही गोड कसं खाता त्याप्रमाणे करू शकता तर, मी सो तर आता मी थोडंसं त्याच्यामध्ये घालत आहे पिठी साखर तर झालेलीच आहे आता आपली आता छान मिक्स करून घेऊया ते हातानेच करायचं आहे चमचाने ढवळायचं नाही आहे हाताने छान त्याला साबुदाण्याला आले शेंगदाणे आणि ड्रायफ्रूटला लागेल तसं तर बघू शकता तुम्ही मिक्स झालेला किती मस्त दिसत आहे तर लवकरात लवकर तुम्ही करून बघा मस्त छान वाटते टेस्टला तर आता आपण शेव करून करून घेऊया तर शेवसाठी मी घेतलेल्या शिंगाळ्याची शेव, शेव करायची आहे आपल्याला शिंगाळ्याचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं संधेगंधी मीठ घेतलेलं आहे आता ते मी त्याच्यामध्ये मीठ घालून घेते थोडंसं चवीनुसार तुम्हाला लागेल तितकं पीठ तुम्ही घेऊ शकता तुम्हाला किती पाहिजे एक वाटी दोन वाटी त्यानुसार तुम्ही थोडं मीठ घाला चवीनुसार त्यात मी आता थंड तो है, तेल घालत आहे गरम केलेलं नाही आहे ते कच्चंच तेल आहे मी थोडंसं एक टेबल स्पून तेल घालून घेत आहे नंतर मी आता ते छान पाणी टाकून त्याचा गोळा करून घेणार आहे झाला आता ते छान मिक्स झालेलं आहे चमच्याने मिक्स करून घेतलेला आहे आता मी तिथे पाणी टाकणार आहे थोडंसं आणि ते छान गोळा मळून घेणार आहे त्याचा आता हाताने छान गोळा मळून घेते मी तुम्ही बघू शकता पिठाचा गोळा किती छान झालेला आहे आणि नरम झालेला आहे आता आप ते आपल्याला शेव बनवण्याकरता साचा पाहिजे साचा घेतला आहे माझ्याकडे स्टीलचा साचा आहे त्याच्यात मी छो बारीक असलेली चक्ती टाकलेली आहे तुम्ही जसं प्रमाण तुम्हाला जसं आवडते तसं तुम्ही बारीक आणि जाळी करू शकता तर मी त्याला तेल लावून घेतलेलं ला, तर पीठ मी तिथे घालणार आहे तर आता मी पीठ झालेलं आहे माझं तिथे टाकून भरून घेतलं आहे मी छान दाबून पूर्ण आता मी तिथे झाकण लावून देणार आहे आणि त्याची शेव पिळून घेणार आहे तर आता तिथे झाकण लावून घेऊया आणि मी शेव पिळून घेते तिथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी तर तेल झालेलं आहे आता गरम आता मी तिथे शेव पिळून घेणार आहे तर आता आपण शेव पिळून घेऊया तर मी एका हाताने शेव पिळत आहे आणि एका हातामध्ये माझा मोबाईल आहे त्याच्यामुळे मला ते बरोबर हा एका हाताने पिळता येत नव्हती ते इग्नोर करा थोडंसं तुम्हाला शेव पिडता येतं तुम्हाला करता येतं शेव तशाच प्रमाणे ती शेव करायची असते आपण जशी बेसनची करतो तशी आणि मोठ्या गॅसवर आपल्याला ते करून घ्यायचं आहे ते झालेली आहे आता आपली अलगतपणे आपण ती शिजवून घेणार आहोत डीप फ्राय करून तर ते झालेली आहे आता आपली शिजवून बघू शकता कलर छान आलेला आहे ब्राउनिश कलर आलेला आहे काप करून घेणार आहोत मी काप बनवून त्याचे पातळ पातळ गोल केलेले आहे जाळी कशी तुमच्या प्रमाणे तुम्ही ठेवू शकता जशी तुम्हाला जाळी ठेवायची आहे पातळ आणि जाळी असं तर ते घेतलेले आहे मी आता शेंगदाण्याचं कूट आहे तिथे मीठ घेतलेलं आहे संधेगंधे मीठ मिरची घेतलेली आहे तुकडे आणि जिरं घेतलेलं आहे इथं पॅन ठेवलेलं आहे त्या पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे तुम्ही तूप पण वापरू शकता काही हे नाही आहे तुमच्या उपवासाला जा जे जा जमतं जा ते चालतं आमच्याकडे तेल चालतं म्हणून मी तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडं जिरं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मिरची टाकून घेते आणि परतून घेते सगळं छान आता मी परतून घेणार आहे ती मिरची मिरचीचा जो तिखट आहे तो चांगला गेला पाहिजे ना आणि थोडंसं ते थोडं हे लागलेलं पाहिजे आणि छान तळल्यासारखी झाली पाहिजे म्हणून तर आपल्या ते मिरचीच झालेली आहे त्याच्यामध्ये आपण आता काप टाकून घेऊया तर काप टाकलेले आहे मी आता छान आता त्याला परतून घेऊया छान ते मिक्स होतपर्यंत परतून घेऊया छान परतून घेऊया ते सगळीकडे आपले मिरची आणि जिरं ते सगळं तेल वगैरे सगळं मिक्स झालं पाहिजे म्हणून छान परतून घ्यायचे आहे तर आता परतून झालेले आहे थे, थोड़े बगुन आपन जाले थे। थोड़े आपन ते थोडेसे बघून घेऊ आपण कसे झाले ते थोडे आपण शिजायला ठेवून देऊया आता त्याच्यावर झाकण ठेवलं म्हणजे लवकर शिजल्या जाईल आलूप्रमाणेच ते शिजतात तर ते कंदमूळ असल्यामुळे तुम्हाला माहीत आहे की ते लवकर शिजल्या जातं तर आता ते शिजले आहे शिजत आहे थोडंसे तर आपण झाकण ठेवून त्याला वाफ काढून घेऊन या म्हणजे जेणेकरून लवकर शिजल्या जाईल तर आता एक वेळा बघून घेऊ आपण शिज किती शिजले आहेत ते त्याच्यावरून वाटत आहे की थोडं शिजायचे आहे तर आपण अजून थोडंसं परतून घेऊया आणि आणखी एकदा झाकण ठेवून त्याला वाफवून घेऊया तर परतून घेऊया एकदा आपण आणि आता थोडं एक झाकण ठेवून वाफवून घेऊया एक पाच मिनटं ते वाफवून घेऊया झाकण ठेवून वाफवून घेऊया त्याला आपण तोपर्यंत मी तिकडे खिरीची तयारी करते इकडे मी घेतलेली आहे दूध एक वाटी दूध घेतलेला आहे कप आणि अर्धी वाटी साबुदाना घेतलेला आहे तर त्या सा आपला दूध आता साखर आणि विलायची टाकून छान उकळून घ्यायचं आहे त्याची कन्सिस्टन्सी थी थोडी थिक होतपर्यंत आता तिकडे मी दूध ठेवलेलं आहे आता इकडे आपण काप बघून घेऊया तर आपले म झालेलेच आहे काप आता छान शिजलेलं आहे तुम्हाला मी दाखवते कट करून की शिजले की नाही आपल्याला ते शिजले की नाही बघून घेऊया ते तुटत आहे की नाही ते बघून घेऊ आपण आधी तर आपण आता चेक करूया ते शिजले की नाही तर मी तुम्हाला दाखवत आहे चेक करत आहे मी बघा किती शिजलेले आहेत छान प्रकारे लवकर लवकर तुटत आहे ते लवकर शिजून येतात नरम पडतात लवकर तर आता त्याच्यामध्ये आपण बाकीचे जिन्नस घालून घेऊ कूट घालून घेऊया शेंगदाण्याचं ते थोडं जाडसर तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्ही त्याचे पिठ्ठी पण बनवू शकता काही प्रॉब्लेम नाही जसं तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही टाकू शकता तर है ता ते तर झालेलं आहे आता आपलं छान परतून घेऊया ते शेंगदाण्याचं कूट पण जेणेकरून ते पण त्याच्यामध्ये छान मिक्स होऊन त्याचा पण टेस्ट त्या शेंगदाण्याला आणि शेंगदाण्याचा कुटाचा टेस्ट त्या रताळ्याच्या कापाला लागला ला पाहिजे असं करून घेऊया थोडा आवाज इकडे तिकडे काम करत आहे म्हणून तुम्हाला थोडं डिस्टर्ब होईल त्याच्यासाठी सॉरी तर ते झालेलं आहे आता मीठ टाकून घेऊया आपण त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे त्याच्यामुळे ते थोड़, थोड़, थोड़ ते थोडं चालू आहे तर आता मिक्स करून घेऊया आपण छान प्रकारे ते झालेलं आहे मिक्स आता मीठ तर तुम्ही बघू शकता आता आपले काप रताळ्याची काप तयार आहे तर तिकडे मी दूध पण शिजत ठेवलेलं आहे ते उकडत उकळत आहे दूध पण तर आता आपण चला शिताळ्याचे काप तर आपले तयार झाले आता आपण खिरीकडे वळूया तर आता मी इथे एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे आता मी अर्धी वाटी साबुदाणा घेतला आहे तो वाटीत अर्धी वाटी, वाटी साबुदाणा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे थोडा ट्रान्सपरंट होतपर्यंत त्याला परतायचा आहे तर तो लवकर शिजला जाते ट्रान्सपरंट लवकर आपण भिजलेला साबुदाणा असतो ना त्याच्यामुळे आपल्याला लवकर तो शिजला जाते एक वाफ काढून घेऊ हो, म्हणजे पटकन शिजून येईल तर बघून घेऊया आपण आता बघा तुम्ही कसा तो झालेला आहे थोडा ट्रान्सपर आलेला आहे थोडा ट्रान्सफर झालेला आहे तुम्हाला मी दाखवते आता बघा थोडासा तो शिजत आहे तो ट्रान्सपरंट आता होत आहे तर थोडा अजून परतून घेऊया आपण चांगलं त्याला आणि आता त्याच्यामध्ये ते दूध झाले झालेला आहे तो आता त्याच्यामध्ये दूध आपल्याला झालेला आहे दूध आणि साखर आणि वेलची ते दूध आता आपण त्याच्यामध्ये पूर्ण घालणार आहोत थोडी थिक कन्सिस्टन्सी करतपर्यंत दूध आठवून घ्यायचं आहे आपल्याला मग डायरेक्ट त्याच्यामध्ये टाकलं तरी चालते काही प्रॉब्लेम नाही आहे नाहीतर मग ते दूध मग नंतर ते साबुदाना त्याच्यामध्ये टाकून ते सगळं प्रोसेस करतपर्यंत वेळ होते त्याच्यापर्यंत इन्स्टंटली हे लवकर होऊन जातं तर आता छान आपल्याला ते उकळी येतपर्यंत आणि त्याचं ते पूर्ण साबुदाण्याचा जो ते दाणेदाणे दिसत आहे ते ट्रान्सफर होऊन त्याच्यापर्यंत ते मिक्स होतपर्यंत ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर आता तिथे साखर घालून घेऊया थोडीशी अजून साबुदाण्यासाठी थोडी साखर घातलेली आहे मी मिक्स करून घेऊया आता एक थोडंसं झाकण ठेवून आपण त्याला थोडीशी उकडी काढून घेऊया तर बघू आपली उकडी आलेली आहे दुधाला छान उकळ फुटलेली आहे आणि आता तो छान साबुदाणा आपण शिजत आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये आपण मी काही दुधामध्ये ते सॅफ्रॉन घातलेलं नाही आहे केसर तुम्ही केसर असेल तर घालू शकता किंवा स्किप करू शकता तर मी डायरेक्ट त्याच्यामध्ये घातलेलं आहे उकर त्या दुधामध्ये टाकलं तर ते लवकर मिक्स होतं लवकर त्याचा कलर जो आहे तो त्याला आपल्या दुधाला किंवा खिरीला लागतो तर त्याच्यामुळे मी त्याच्यातच टाकलेला आहे डायरेक्ट आता मी थोडीशी उकडी घेऊ करून घेणार घेणार आहे त्याला उकडून घेणार आहे अजून थोडंसं अजून शिजायचं आहे पातळ आहे त्याची कन्सिस्टन्सी तर आणखी शिजवून घेते थोडंसं तर बघा आता छान आता झालेली आहे थीक बघू शकता तुम्ही छान झाली आता थोडंसं वेलचीपूड आणि ड्रायफ्रूट टाकून घेऊया त्याच्यामध्ये आणि आता आपली मिक्स करून घेऊया आता आपली खीर पण रेडी आहे तुम्ही बघू शकता आता आपली खीर पण रेडी आहे तर आता आपण सर्व हे पदार्थ जे केलेले आहे स्नॅक्स ते आपण आता सर्व करूया तर मी आता सर्व करायला घेते तुम्ही बघू शकता इथे घेतलेला आहे आपण आपली नमकीन शेव घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता आता मी सगळं ठेवत आहे सगळं मी त्याचं हे करत आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ट्राय करा तुम्हाला हे नक्की आवडेल हे खूप मस्त आणि खूपच मस्त टेस्टला असतो जर आपल्याकडे साबुदाना भिजवलेला नसेल तर आपण ते लवकर लवकर आपण घरातल्या घरातल्या साहित्यामध्ये सगळ्या गोष्टी इन्स्टंटप्रमाणे करू शकतो तर नक्कीच ट्राय करून बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू